काय मग काकू, कुठे असतो तुमचा अर्णव? आदित्य, तेच ते असतो कुठे? मनात. अरे वा, टॉयलेट पण मनातच करतो. अंग प्रदर्शन होईल असे कपडे घालायचे नाही. तू ओव्हर रिएक्ट होतीयस कारण तू ओव्हर स्मार्ट झाली. आपला आपल्यावर कॉन्फिडन्स असला पाहिजे. एवढा जग गेलं तेल लाव. फालतू गजाली खातर टाइम ना माझ्याकडे. तो पोरगा सोडणार बघ तुला. तुमची जसा उडत जातो जसा मध्ये चवळतो. किती वेळ फोन उचलायला? तुझा नेमका प्रॉब्लेम काय? तू मुलगी आहेस? हा गावात तुला माहिती नाही हा माझी आई कशी. आदित्य आणि मी नेहमी इथे यायचो. त्याने मला 31 ला प्रपोज केलं. त्या रात्री त्याने तुला घेतलं. भावनेच्या बरात आमचा ताबा सुटला. मन आणि जुलाब रोखून ठेवता येत नाही. आता शेण घातलं ना तिने तोंडात. घंटा घंटा दादा रडतायत त्या बिचाऱ्या. जाऊ दे ना मावशी, कशाला मारते. मती दोस्ती मध्ये ना कधी मतलबी नाही बनायचं. त्या दोस्तीचा मतलब शोधायचा. एक पिंजरा असा असतो ज्यात आपल्याला बांधलेलं असतं आणि एक पिंजरा असा असतो ज्यात आपण शिरलेलो असतो. बांधलं असेल तर तोडायचं आणि शिरलो असेल तर सोडायचं. ही माझ्या आयुष्यातली पहिली बिअर आहे आणि मी खूप एक्साइटेड आहे. तुमच्या मम्मीला राग आला. मम्मी कोणाला म्हणतो रे? हा मम्मी कोणाला म्हणतो? तुलाच. आईच्या गावात गावात आपण एकमेकांच्या स्पेस मध्ये शिरलो ना की असंच होणार. तुम्ही प्रेमात पडलीस का? मला ना कमिटमेंटच्या भानगडीत पडायचंच नाही. दिस इज माय फकिंग लाईफ. अशाच मुलींना मुलं लेबल्स लावतात. हे लेबल्स असेच मुलं लावतात ज्यांची बुद्धी आणि साईज छोटी असते.